डॉक्टरांच्या संपाबाबत अजून किती संयम दाखवायचा आणि जर रुग्णाचा मृत्यू झाला तर या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल का करू नये असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा दिला. विधानसभेमध्ये डॉक्टरांच्या संपावर सभासदांनी तीव्र भावना व्यक्त केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यावर अंतिम निवेदन दिलं. सर्व मागण्या मान्य करून सुद्धा डॉक्टर असंवेदनशील बनलेत. क्षमतेचा त्यांना विसर पडलाय का आणि ज्या करदात्यांच्या पैशातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो त्यांचाही या सगळ्या डॉक्टरांना विसर पडलाय का अशा कडक शब्दात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या घटनाबाह्य कृतीचा समाचार घेतला. रुग्णांना मरण्याकरता सोडणार असू तर कुठली शपथ आपण घेतलेली आहे? या राज्याच्या टॅक्स पेअरच्या पैशातून आपण सर्व डॉक्टरांना शिकवतो. आज डॉक्टरांना त्या ठिकाणी शिकवत असताना त्यांना जी फी आहे अध्यक्ष महोदय, ती फी किती आहे? ती सगळी फी कोणाच्या खिशातून येते? आज या टॅक्स पेअरच्या पैशातून इथला सामान्य नागरिक एक एक पैसा या राज्याच्या तिजोरीमध्ये देतो, त्या तिजोरीतून पैसा येतो आणि त्यातनं या ठिकाणी शिक्षण मिळतं आणि त्यानंतर त्याच माणसाला मरण्याकरता सोडण्यात येत असेल अध्यक्ष महोदय, तर यानंतर राज्य सरकार चूप बसू शकत नाही. हे योग्य नाही अध्यक्ष महोदय. आम्ही अशा प्रकारे नागरिकांना मरण्याकरता आता या ठिकाणी वाऱ्यावर सोडू शकत नाही. खूप प्रयत्न केला, हातपाय जोडले अध्यक्ष महोदय, काय अजून करायचं बाकी आहे? मुख्यमंत्री या ठिकाणी जाऊन सांगतोय, मंत्री जाऊन सांगतायत आणि अध्यक्ष महोदय काही लोक रिमोट कंट्रोलचं काम करतात. अध्यक्ष महोदय हे सांगतात त्या संघटनेला, ती संघटना सांगते ह्या संघटनेला, हा का राजकारणाचा अड्डा आहे? अध्यक्ष महोदय, डॉक्टरांबद्दल प्रचंड रेस्पेक्ट आमच्या मनामध्ये आहे, आम्ही देवाचा दर्जा त्याला दिला आहे, पण अध्यक्ष महोदय वागणं देवासारखं नाही आहे. अध्यक्ष महोदय, लोकांना मरायला जर सोडलं तर उद्या तुम्हाला देवाच्या ऐवजी दानव म्हणण्याकरता लोक बाध्य होतील, अशा प्रकारचं वागणं या ठिकाणी चाललंय. आजही या ठिकाणी तात्काळ आता या सर्व लोकांनी कामावर परत आलं पाहिजे. एक शेवटची बैठक आज मी करणार आहे अध्यक्ष महोदय, त्याही बैठकीत पुन्हा विनंती करणार आहे, कारण विनंती करणं काही चुकीचं नाही आहे. त्यांनी काही आमचा मान कमी होत नाही, आम्ही हात जोडून विनंती करू, पाया पडून विनंती करू, पण अध्यक्ष महोदय जर या ठिकाणी आमच्या रुग्णांना अशा प्रकारे मरण्यावर सोडण्यात येत असेल तर अध्यक्ष महोदय यांना देखील आम्ही माफ करणार नाही. या जनतेने आम्हाला लोकांना मरू देण्याकरता निवडून दिलेलं नाही आहे, या ठिकाणी लोकांना वाचवण्याकरता आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय मग माझा सवाल आहे की जे लोक या ठिकाणी मारहाण करतात ते तर नालायक आहेतच, पण त्यांच्या प्रवृत्तीमध्ये आणि जे लोक रुग्णांना मरायला सोडून देतात त्यांच्या प्रवृत्तीमध्ये नेमका भेद काय आहे हा मला सांगितला पाहिजे अध्यक्ष महोदय. काय भेद आहे त्या दोन प्रवृत्तीमध्ये? त्याच प्रवृत्तीने जर आपण वागणार असू या ठिकाणी, मग माझा सवाल आहे की या ठिकाणी एखादा जर पेशंट मृत्यूमुखी पडत असेल तर ज्या डॉक्टरने त्याला त्या ठिकाणी ड्युटी असताना देखील त्याला उपचार नाकारले, जाणीवपूर्वक अध्यक्ष महोदय त्याला मरण्याकरता सोडून दिलं, त्या डॉक्टरवर नेग्लिजन्सचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये अध्यक्ष महोदय? का त्याला त्याकरता मग दोषी धरण्यात येऊ नये? पुढचे वर्ष दोन वर्ष जे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या सगळ्या सुधारणा करण्याला तयार आहात. प्रत्येक ओपीडी असेल त्या ठिकाणची, प्रत्येक अध्यक्ष महोदय कॅज्युअल्टी असेल तिथे ऍक्सेस कंट्रोल करण्याकरता आम्ही तयार आहोत, या सगळ्या गोष्टी करण्याकरता तयार आहोत. पण अध्यक्ष महोदय आता मात्र अध्यक्ष महोदय इनफ इज इनफ, इनफ इज इनफ अध्यक्ष महोदय. अशा प्रकारे रुग्णांना आता या ठिकाणी मरण्याकरता सोडता येणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे, मी आता पुन्हा एकदा प्रतिनिधींना बोलवलंय, आता त्यांच्यासोबत मी चर्चा करतोय, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री आणि मी, आम्ही तिघ त्यांना विनंती करणार आहोत. मला विश्वास आहे की जर खऱ्या अर्थानं संवेदनशीलता असेल, खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणून जी शपथ घेतली ती शपथ जर लक्षामध्ये असेल तर अध्यक्ष महोदय आज यातनं तोडगा निघेल. पण आज जर तोडगा यातनं निघाला नाही अध्यक्ष महोदय, आता एकच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, सरकार हातावर हात धुवून बसणार नाही. या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई आता करणं आवश्यक आहे ती सगळी कायदेशीर कारवाई ही सरकारच्या वतीनं केली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो अध्यक्ष महोदय आणि मी थांबतो.